भारतात सध्या चर्चा सुरू आहे ती गरमागरम खिचडीची. भारतीय खिचडीला जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करते. भारतीय पदार्थांची ब्रँड अँबॅसिडर असा नवा मान तुमच्या आमच्या खिचडीला आता मिळणार आहे. खिचडी तुमच्या आमच्या ताटातली, बॅचलर्सच्या सोबतीची, आजी आजोबांच्या आवडीची, आजारपणात हक्काची, तांदुल्यांसाठी आईच्या उभेची, हॉटेलातल्या सर्वाधिक खपाची, भिरबलाच्या गोष्टीतली, जेवायला काय करायचं ते सुचेनासं झालं की गृहिणींच्या जीवाभावाची, सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी, ती हीच विसुभाऊ बापटांच्या कवितेतली ऊन ऊन खिचडी. गेले 2 दिवस भारतात खिचडी पकवणं सुरू आहे. अगदी बिरबलाच्या खिचडीसारखीच ती गुरुवारपासनं पकतीये. कुणीतरी म्हणतंय तिला राष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे, कुणी म्हणतं त्याला भारतीय ब्रँड म्हणून प्रमोट करण्यात येणार आहे. या खिचडीला निमित्त ठरलंय ते दिल्लीत होणारा द ग्रेट इंडियन फूड स्ट्रीट हा फूड फेस्टिवल. यामध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या देखरेखीखाली दिल्लीत 800 किलोची खिचडी शिजवण्याचा विक्रम होतोय. याच फूड फेस्टिवलमध्ये खिचडीला भारतीय पदार्थांचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नवा मान मिळणार आहे. आज दुनिया भर वेलनेस और हेल्थ और ऑर्गेनिक की तरफ जा रही है, तो हमको एक हेल्थ फूड भी चाहिए था. अब खिचड़ी से और हेल्दी फूड क्या है, जब बीमारी के टाइम में कुछ नहीं पचता तब भी डॉक्टर खिचड़ी खाने को कहते हैं, तो खिचड़ी वैसे ही सबसे सबको पसंद नहीं, आमतौर पर भी खाते हैं, लेकिन सेहत के लिए कितनी फायदेमंद है ये खिचड़ी आगे लेके आती है. और हमारा निशाना वर्ल्ड फूड इंडिया में यही था कि एक गिनस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड कायम करके दुनिया में जगत में एक ऐसे हिंदुस्तानी का नया खाना लेके पकवान लेके जाए जो सारे दुनिया के लोग पूछे ये क्या है. भारतात कित्येक शतकांपासून खिचडी शिजवली जाते. भारतातल्या मूग खिचडीचा उल्लेख 14व्या शतकात इब्न बटुटानं केलेल्या लिखाणात सापडतो. इब्न बटुटा हा भारतात आलेला मोरोक्कोचा अभ्यासक. तो लिहितो, इथले लोक रोज नाश्त्याला मूग आणि तांदूळ उकडून त्यावर तूप घालून खातात. या पदार्थाला ते किश्री म्हणतात. ऐन ए अकबरी या 16व्या शतकातल्या ग्रंथातही डाळ, तांदूळ, तूप, केशर, सुकामेवा आणि मसाले वापरून केलेल्या पदार्थाचा उल्लेख आहे. तर जहांगीरला पिस्ता घातलेली थोडीशी गुजराती पद्धतीची खिचडी अतिशय आवडायची. त्यानं या पदार्थाचं नाव लजीजान ठेवलं होतं असा उल्लेखही इतिहासात आहे. तांदळाबरोबर कुठलीही डाळ, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या भाज्या, दाणे, लसूण आणि तुम्हाला हवं ते घातलं की खिचडी तयार होते. महाराष्ट्र गुजरातमधली खिचडी बंगालमध्ये गेल्यावर खिचुरी होते. कर्नाटकात ती बिसीबेळी होते. तामिळनाडूत तिचा पोंगल होतो. अगदी महाराष्ट्रातली वऱ्हाडी खिचडी, खानदेशी खिचडी, मराठवाड्यातली बाजरीची खिचडी असं खिचडी संमेलन पाहायला मिळतं. खाणाऱ्याचं पोट भरलं पाहिजे आणि पोटाला आरामही मिळाला पाहिजे असा खिचडीचा आरोग्यपूर्ण हेतू असतो. गरीबाच्या ताटात पडो किंवा श्रीमंताच्या, ती तिचं रूप बदलत नाही. वेगवेगळ्या प्रांतात ती वेगवेगळ्या प्रकारे सजली तरी वाटेल ते सामावून घ्यायचं, सगळं एकत्र शिजवायचं असं मोठं एकतेचं तत्वज्ञान या खिचडीत सामावलंय. म्हणूनच भारतीय पदार्थांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून तिची निवड चोख आहे.